नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शिक्षक विद्यार्थी व आदरणीय मुख्याध्यापक या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत एन टी एस एक्झाम दोन हजार वीस इयत्ता दहावीसाठी होणारी ही परीक्षा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो नुकतं सर्क्युलर या, या एक्झामचं आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने आपण परीक्षेसंबंधी माहिती आता आपण पाहणार आहोत मित्रांनो या वर्षी ही परीक्षा दिनांक तेरा बारा दोन हजार वीस म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार ला संपन्न तर ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे तर हा फॉर्म भरत असताना त्या तारखाविषयी व परीक्षा शुल्काविषयी आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म हा जर आपण नियमित शुल्कासह भरायचा असेल आपल्याला तर त्याची दिनांक आहे आठ दहा दोन हजार वीस ते 25 2000, या कालावधीत जर आपण हा अर्ज भरला तर आपल्याला परीक्षा शुल्क द्यायला लागणार आहे एकशे पन्नास रुपये सव्वीस दहा दोन हजार वीस ते तीस दहा दोन हजार वीस या कालावधीत जर आपण भरला तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला विलंब शुल्कासह शुल्क भरावं लागणार आहे दोनशे पंचाहत्तर रुपये ही सुविधा या ठिकाणी आपल्याला पुरवण्यात आली आहे आणि अति विलंब शुल्का सहित जर आपल्याला हा फॉर्म भरायचा असेल तर त्याची तारीख असणार आहे आपल्यासाठी एकतीस दहा वीस ते ती ती चार अकरा दोन हजार वीस परंतु त्यासाठी आपल्याला शुल्क लागणार आहे रुपये चारशे तरी मित्रांनो विनंती आहे की आपण आठ दहा दोन हजार वीस ते पंचवीस दहा दोन हजार वीस याच कालावधीत आपल्या शाळेमार्फत हे आपलं आवेदनपत्र आपण भरणं आवश्यक आहे जेणेकरून फक्त एकशे पन्नास रुपये शुल्क भरून आपलं काम या ठिकाणी होणार आहे तर आता यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहूयात एक जात प्रमाणपत्र जर आपण ओबीसी आहात तर साठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे अपंग आहात तर त्यासाठी आपल्याला सक्षम अधिकारी म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त दिव्यांग प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो तर मित्रांनो हे सर्व जे प्रमाणपत्र आहेत हे ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरणार आहोत त्यावेळेस प्रत्येक प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याकरता हे सर्व प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे हे प्रमाणपत्र जर आपल्याकडे नसेल तर फॉर्म भरताना अडचण येऊ शकते तर आता पाहूया या, या संदर्भानं परीक्षेसंदर्भानं आपले दोन पेपर या ठिकाणी होणार आहेत तर एक पहिला पेपर असतो बुद्धिमत्ता चाचणी ज्यामध्ये प्रश्न संख्या असते शंभर गुण शंभर आणि या परीक्षेचा कालावधी असतो परीक्षा दिनांकाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत म्हणजे पहिल्या पेपरला आपल्याला दोन तास वेळ या ठिकाणी मिळतो त्यानंतर एक विश्रांती असते थोड्या वेळाची आणि दुसरा पेपर असतो आपला शालेय क्षमता चाचणी त्यामध्ये सुद्धा शंभर प्रश्न संख्या असतात आणि असतात शंभर आणि या पेपरची वेळ असते आपली दुपारी दीड ते साडेतीन म्हणजे या पेपरला आपल्याला दोन तास वेळ मिळतो तर पहिला पेपर जो असतो बौद्धिक क्षमता चाचणीचा तर ही मानसशास्त्रीय चाचणी असते त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी आधारित शंभर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न त्यामध्ये विचारले जातात ब पेपर दुसरा शालेय क्षमता चाचणी ही सामान्यता नववी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते त्यामध्ये सामान्य विज्ञान समाजशास्त्र गणित असे तीन विषय असतात या तीन विषयाचे एकूण शंभर प्रश्न सोडवायचे असतात म्हणजे त्या ठिकाणी सामान्य विज्ञानासाठी चाळीस गुण समाजशास्त्रासाठी चाळीस गुण व गणित व भूमिती यासाठी वीस गुण असे एकूण शंभर गुणांचा हा पेपर होतो मित्रांनो आपण पहा पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी तर आता ही परीक्षा आपण दिल्यानंतर जर आपण या परीक्षेमध्ये पास झालात आपण जर या परीक्षेच्या याला पात्र झालात तर आपल्याला अकरावी बारावीमध्ये बाराशे पन्नास रुपये दरमहाप्रमाणे शिष्यवृत्ती मिळते आणि पुढे जर आपण पदवीला प्रवेश घेतला बी ए बी कॉम बीएससी तर दोन हजार रुपये प्रतिमहा शिष्यवृत्ती मिळते व सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत ही शिष्यवृत्ती दोन हजार रुपये प्रतिमा एवढीच असते आणि जर पुढे आपण पीएच डी वगैरे झाला तर त्यानंतर आपल्याला विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती मिळते परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर शाखांसाठी ही शिष्यवृत्ती आपल्याला लागू होते तर मित्रांनो आता ही परीक्षा लॉकडाऊनचा कालावधी यामध्ये आपण अभ्यास कसा करायचा तर यासाठी आमचे श्री प्रवीण नाईक सर यांचे सायन्स हंगर या चॅनलवरून विज्ञान इतिहास भूगोल मराठी यासारखे दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून नगरनाईक सर देत असतात त्यांच्या चॅनलवरून आपण तो अभ्यास आपला पूर्ण करून घेऊ हो शकता त्यांच्या चॅनलचं नाव आहे सायन्स हंगर व श्री विनोद सरांचं चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण गणित व वर विषयांसंदर्भात अभ्यास करू शकता मित्रांनो श्री प्रवीण नगर नाईक सरांचं चॅनल व बाहेकर सरांचं चॅनल सायन्स हंगर व मॅथ हंगर या दोन्ही चॅनलच्या व्हिडिओच्या लिंक्स मी आपल्या व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत त्यावरून तुम्ही त्या चॅनलला भेट देऊ शकता आणि या परीक्षे संदर्भात अधिक जर काही आपल्याला अडचण असेल तर आपण आपल्या शाळेशी संपर्क करावा आणि हे सुद्धा आपल्याला शाळेमार्फत भरा भरावायचे आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांशी संपर्क करा व लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरा आपण जर ही परीक्षा दिली त्या परीक्षेसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो व अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद